एवढ्या धकधकत्या उन्हामध्ये जय श्रीराम। नमस्कार मित्रांनो, आता आपण जे आहे चालू इथे स्टॉप जवळ, बरेच वेळेस मी तामिनी घाटामधून गेलोय, परंतु आज जे आहे तो पहिल्यांदा आपण जातो आहे प्लस व्हॅलीला। छोटासा बोर्ड आहे इथे साईडला आणि ही जी आहे तिथे चौकी आहे, इथे आपण गाडी पार्क केली आहे। हे ते उमराचं झाड आहे एक छानस असं। चला, पुण्यापासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर, म्हणजेच 1.5-2 तास अंतरावर असलेल्या तामिनी घाटातील प्लस व्हॅली म्हणजे उन्हाळ्यातील ट्रेकिंगचे स्वर्ग सुखच म्हणता येईल, कारण इथल्या घनदाट झाडीमुळे उन्हाळा असूनसुद्धा उन्हाच्या झळा कमी लागतात आणि पावसाळ्यासारखं तुम्हाला पाण्यामध्ये उड्या मारायलाही मिळतात। पाण्याची बॉटल मात्र नक्की सोबत ठेवा, कारण या उन्हामुळे डिहायड्रेशन खूप होतं आणि ग्लुकॉन डीसुद्धा। आता 5 मिनटं झाले तर रोडपासून खाली येऊन, ऊन खूप आहे पण भारी वाटतं एकदम। ॲक्च्युली पावसाळ्यात जशी मजा येते ट्रेक करायची, तशी उन्हाळ्यात पण आहे ना, एक ही एक वेगळीच मजा आहे। पुण्यापासून कोकणात उतरणाऱ्या तामिनी घाटात तामिनी गावाच्या पुढे डोंगरवाडीजवळ घाटात एक चौथरा आहे। या ठिकाणी दऱ्या एकमेकांना छेदत गेल्या आहे। दुरून बघितले असता हा आकार प्लस या चिन्हासारखा दिसतो, म्हणूनच या दरीला प्लस व्हॅली या नावाने ओळखले जाते। दरीत उतरण्यास सुरुवात केल्यावर ठिसूळ दगडांची मालिका लागते। कोण म्हणतं आपल्या महाराष्ट्रामध्ये बघण्यासारखी ठिकाणे नाहीत, थोडं बाहेर येऊन तर बघा। सुंदरसं झाड आहे आणि कोणीतरी राम भक्तांनी इथे जय श्रीराम लिहिलंय। जय श्रीराम। इथे आहे ना पक्ष्यांचा आवाज खूप छान येतो, ऐका थोडा वेळ। सो हे जे आहे ते इथून आपल्याला राईट साईडला जायचं आहे इकडे, किंवा तुम्ही इथून हा छोटासा रस्ता आहे, व्हिडिओमध्ये सांगणं खूप अवघड आहे परंतु लक्षात येईल तुमच्या, इथून राईट साईडला जायचं आहे। थोडंसं समोर गेलं की डायरेक्ट व्हॅली येते। झाडीमधून उजवीकडे वळून आपण एका लहानशा डोहापाशी येतो। कॅन यू इमॅजिन एवढ्या धकधकत्या उन्हामध्ये, तेही महाराष्ट्रामध्ये, नॅचरल पाण्याचा झरा। वाव, इजंट इट अमेझिंग। वाहते आणि स्वच्छ पाणी असल्याने पाण्याचे तळ आपल्याला स्पष्टपणे दिसते। मी पाण्यामध्ये मनुके टाकून माशांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत होतो। इथे जो आहे एक छोटासा कीडा आहे, आपल्यासारखा शांत बसता येत नाही, मागे पुढे। सो आत्ता आपण आलो आहे प्लस व्हॅलीला। इथे खाली एक जे आहे तर जिथे जागा आहे जंप करण्यासाठी, पाणी खूपच कमी आहे सो वरतून इथून जंप नाही करता येणार, पण आपण जातो आहे खाली। आता लेट्स सी हाऊ डिफिकल्ट इट इज। पाण्याच्या वेगामुळे दगडालाही कसा आकार प्राप्त होतो हे आपल्याला इथे बघायला मिळते।
बाय द वे हा सोलो ट्रेक असला तरी मला या व्हॅलीमध्ये अजून 3 मित्र भेटले होते आणि सरप्राइझिंगली ते फोटोग्राफर होते, त्यामुळे मला अजूनही छान फुटेज मिळाले. एवढ्या उन्हामध्ये थंडगार पाण्याचा अनुभव घेणं म्हणजे एक वेगळीच पर्वणी, भारी वाटतं एकदम. रेडी, 1 2 3 बूम. पाण्यामध्ये पाय किती मोठे दिसतात. समोर एक रॅपलिंगचा पॅच आहे, या ठिकाणावरून खाली पाहिले असता एक कुंड दिसतो, तोच प्रसिद्ध कुंड म्हणजे देवकुंड. इथे वरती जो छोटा डोहा आहे त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच वेळ पाण्यामध्ये बसून एन्जॉय करू शकता. छोटे छोटे मासे जे आहे ते तुमची हलकी हलकी मसाज पण करतात. अशा प्रकारे कडक उन्हामध्ये थंड पाण्यामध्ये पोहण्याचा खूप सारा आनंद घेऊन एन्जॉय करत मी या मित्रांसोबत परत निघालो. आता रिटर्न आलो आहे. रिटर्न येताना इथे रस्ता चुकून आम्ही उजव्या बाजूला सरळ सरळ वर आलो आहे, सो आता इथून परत रिटर्न जात आहे. सो आता करेक्ट रस्ता कोणता आहे पुढे गेल्यानंतर सांगतो जर सापडलं तर. सो मित्रांनो, फायनली आपल्याला रस्ता सापडलेला आहे. इथे आम्ही सरळ गेलो होतो चुकून इकडे. सो इथे खाली एक मार्क आहे, हा जर आपण आलो तर इकडे व्हॅलीकडे जातानाचा मार्क आहे, आणि व्हॅलीवरून आपण जेव्हा रिटर्न येतो तेव्हा हा मार्क आहे. आणि इथून आपल्याला सरळ जायचं आहे वरती. आता परत येताना थोडी दमचाक होते, कारण व्हॅली जी आहे तर आपल्या चढून वर यावं लागतं. रिटर्न येताना पाठीमागे सनसेट होत होता जो की एकदम सुंदर दिसत होता. व्हॅलीमध्ये आपल्याला या पतल्या दगडांची एक मालिका लागते, तिथून मी हा दगड आणला होता. सो त्यावर मी असं हा उभा केला इथे. फायनली साईडला सनसेट होतोय, कॅमेरा ऑफ झाला. इथे कॅमेराचा डिस्प्ले बंद झाला आणि मला वाटलं की कॅमेराच बंद झाला. तर हा होता मित्रांनो आजचा आपला छोटूसा अनप्लॅन ट्रेक. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आवडला असेल तर तुमच्या मित्रांना वगैरे नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.